2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक लक्षात घेता इंडिया आघाडी अंतर्गत संपूर्ण देशातील विरोधी पक्षातील 28 पक्ष हे केंद्रातील भाजप सरकार विरोध एकत्र आले। यांचा जल्लोष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित भारतीय संविधान वाचवण्याकरता व 2024 मध्ये केंद्रातील भाजप सरकार पराभव करण्याकरता सर्व पक्ष आले यांचे स्वागतही करण्यात आले। आज आम्ही इथे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता इथे। आणि त्यामागचं कारण हे आहे की आज महाराष्ट्राच्या मुंबई राजधानी मुंबईमध्ये आज तिथे एकूण 28 पक्ष एकत्र येऊन BJP सरकारच्या विरोधामध्ये सगळे पक्ष एकत्र आलेले आहे। आणि हे एकत्र येण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या पद्धतीने गेल्या 8-9 वर्षामध्ये एक हुकूमशाही पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे BJP माध्यमातून, आणि कुठेतरी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचे जे संविधान जे आहे ते संविधान बदलवण्याचं आणि संपवण्याचा कार्यक्रम ह्या BJP माध्यमातून सुरू आहे। आणि ते वाचवण्याकरता भारतातले 28 पक्ष एकत्र आलेले आहेत। आणि हे एक बाब खुशीचे विषय असल्यामुळे आम्ही इथे जल्लोषाचा कार्यक्रम साजरा करत आहोत।